देवापाशी लावल्या जाणाऱ्या मंद समयीची वाट किंवा निरांजनाचा प्रकाश मनाला शांतता देतो. त्याचप्रमाणे धूप आणि सुवासिक अगरबत्ती यांच्या सुगंधाने वातावरण भारून टाकतात. अगरबत्तीचा सुवास मनाला प्रसन्न करतो आणि आत्मिक अनुभूतीचा आनंद देतो. या अगरबत्तीची निर्मिती बांबूपासून करण्याचं कसब दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलं. एका सुंदर लघु उद्योगाला चालना मिळाली. विद्यापीठाने बांबूपासून अगरबत्ती तयार करण्यासाठी केलेला अभ्यास, संशोधन, पिकेल ते विकेल यासारख्या योजनांना चालना देण्यासाठी केलेला प्रयत्न, या सगळ्यांविषयी आणि बांबूपासून अगरबत्ती तयार करणं या उद्योगाचा उद्देश याविषयी दापोली वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अजय राणे यांनी सविस्तर माहिती दिली. बांबू अगरबत्ती निर्मिती उद्योग हा आपल्या भारतामध्ये बहुसंख्य उद्योग देणारा एक प्रकारचा प्रकरण आहे. त्यासाठी विद्यापीठाने गेल्या वर्षी बांबू निर्मितीवरती अगरबत्ती काढून याचा अभ्यास सुरू केला होता आणि त्याच अनुषंगाने दापोली विद्यापीठामध्ये बांबू जे स्थानिक आहेत त्यावरती काम करण्यासाठी प्रयत्न केलेत. कारण बांबू अगरबत्तीची आजच्या घर डिमांड जी आहे दिवसाला जवळपास आपल्याला 1500 टन काड्या लागतात आणि 10,000 कोटीचा आज भारतामध्ये मार्केट आहे आणि 90% काड्या ह्या आम्ही भारतामध्ये आयात करतो. म्हणून आत्मनिर्भर भारत किंवा विकेल ते पिकेल ह्या योजनेला चालना देण्यासाठी दापोली विद्यापीठामध्ये आम्ही अगरबत्ती निर्मितीवरती कार्य सुरू केलं. अगरबत्ती तयार करण्याच्या ज्या ज्या पद्धती किंवा त्यामधील पायऱ्या आहेत त्यातील काम शेतकऱ्यांनी देखील केलं तर ते फायद्याचं होईल असं सांगत डॉक्टर राणे यांनी विद्यापीठाने स्थानिक जातींवर केलेलं संशोधन स्पष्ट केलं. बांबू अगरबत्ती काढण्यासाठी त्यामध्ये स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे रॉ काडी काढणे, दुसरी स्टेप त्याला मसाला लावणे, तिसरी स्टेप आहे अत्तर लावणे. बहुसंख्य उद्योग जे आहेत आत्ता भारतामध्ये ते अत्तर लावायचं काम करत असतात. शेतकऱ्यांनी अथवा गट शेतीमार्फत आपण जर फक्त मसाला लावून काड्या तयार केल्या, म्हणजे आपल्या बांबूपासून काड्या तयार करून मसाला लावून केलं तर त्याला खूप मोठी आज भारतामध्ये मागणी आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये जे नॉर्थ ईस्ट इंडिया आहे तिथे आपल्याकडे टुलडा जातीवरती बांबूच्या काड्या निर्मितीसाठी प्रयत्नाने सुरू आहेत. पण आम्ही दापोली कृषी विद्यापीठामध्ये ज्या आपल्या स्थानिक जाती आहेत मानगा, मेस, भोरबेट ह्याच्यावरती अभ्यास करून आम्ही प्रत्येक जातींची किती रिकव्हरी आहे आणि त्या रिकव्हरीचं काड्याकडून त्याचा मसाला लावून अत्तर लावूनसुद्धा ज्या किती स्मोक क्वालिटी आहे, बर्निंग एफिशियन्सी किती आहे ह्याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही आजच्या घडीला आपले जे स्थानिक जे निर्मिते आहेत बांबू अगरबत्तीच्या कमर्शियल जे कंपनी आहेत त्यांना आम्ही आमच्या क्वालिटी टेस्टिंग करून आणि आमच्या काड्यासुद्धा मार्केटमध्ये विकतील असं प्रमाणित केलेलं आहे. शेतकऱ्यांना असा उद्योग करायची इच्छा असेल तर त्यासाठी या उद्योगाची संपूर्ण माहिती त्यांनी घेणं आवश्यक आहे. यासाठी जमीन कोणत्या पद्धतीची असणं गरजेचं आहे वगैरे गोष्टींची माहिती देत डॉक्टर राणे यांनी बांबू लागवडीसंबंधी सुंदर शब्दात उलगडा केला आणि विद्यापीठाकडून मिळू शकणारी रोपं त्याचं सहकार्य याविषयीही सुंदर स्पष्टीकरण दिलं. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर असा उद्योग आपल्याकडे करायचा असेल तर प्रथम आपण आपले जाती मानगा किंवा मेष ही लागवड करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला किमान 2 हेक्टर क्षेत्र लागवड करणं गरजेचं आहे आणि करताना लागवड आपल्याकडे जमीन जी आहे ही माती पाहिजे, खोल
एक मीटर तरी आणि निचरा होणे नाही पाहिजे त्यामध्ये. आणि अशी जमीन आपण जर निवडलं, आपल्याकडे जर क्षेत्र आहे पडीक, झाडझुडपं असतील तिथं झाडं काढू नका, झाडाची ठेवायची आपल्याला आणि झुडूप साफ करून आपल्याला तिथे बांबूची लागवड आपण करू शकतो. त्यासाठी अंतर असणार आहे 3-3 मीटर. आणि रोपेसाठी आपल्याला मानका किंवा मेसची रोपं बियापासून तयार होत नाहीत, म्हणून आपण कांडी पद्धतीने रोपं तयार करतो. म्हणून आपल्याला ती रोपं दापोली विद्यापीठामध्ये आपल्याला मिळू शकतात त्याची, आणि ती रोपं आपण घेऊन आपल्याकडे आपण त्याची लागवड करू शकतो. कोणतंही रोप लावलं की त्याची निगा राखणं, पाण्याचं व्यवस्थापन करणं यासारख्या गोष्टी आपोआपच येतात. बांबूच्या या रोपांविषयी आणि संपूर्ण बेड तयार झाल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या काड्यांविषयी डॉक्टर अजय राणे म्हणाले, अशा प्रकारे आपण प्रति हेक्टर 1111 रोपं बांबूची लावू शकतो. आणि लागवडीनंतर आपल्याला त्याला पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे प्रथम वर्ष, जेणेकरून कुठल्याही रोपांची मर होणार नाही. आणि संपूर्ण बेट आपल्याला तोडणीसाठी 4थ्या वर्षी किंवा 5थ्या वर्षी प्राप्त होतो. आणि प्रत्येक बेटापासून आपल्याला 6 ते 12 काट्या अशा मिळतात. आणि मग अगरबत्ती तयार होण्यासाठी, काड्या काढण्यासाठी आपल्याला अशा बेटामधनं आपल्याला काड्या निवडायच्या असतात, काठ्या. आणि त्या काट्यांची जी पेरामधलं अंतर जवळपास 10 इंच असणं गरजेचं आहे. आणि बांबूची काठी ही पोकळ असणे गरजेचं आहे. आणि ह्या दोन गोष्टी पकडल्या तर आपल्याला 2 वर्षाची जुनी काठी खाली तोडून ती पूर्ण साफ करायची असते. आणि त्याची मग आपल्याला काडी काढण्यासाठी ती काडी आपल्या वर्कशॉपमध्ये आणायची असते. कोणताही धार्मिक प्रसंग, धार्मिक कार्य असो, अगरबत्तीचा सुवास तिथे दरवळल्याशिवाय राहत नाही. पण ही अगरबत्ती तयार करण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. सर्वात आधी म्हणजे बांबूच्या काठ्या तोडून त्या साफ करणं. आपल्या मानग्या किंवा मेस बेटामधून आपण 2 वर्ष जुनी काठी तोडून ती पूर्ण ज्या फांद्या साफ करून आपल्या जे वर्कशॉप असणार आहेत ते आपण आणलं पाहिजे. आणि त्याच्यामधून आपल्या जो पेरामधला जो भाग आहे तो वेगळा का लागतो. आणि पेरामधले भाग ते तोडून आणि जवळपास एका काठीमधून आपल्याला 16 अशा पीस मिळतात पेरामधले. आणि ते क्रॉस कटिंग मशीन तोडायचे असतात. आणि नंतरला स्पिटरनी आपल्याला पट्ट्या काढायच्या, पट्ट्या त्या पट्ट्या जवळपास एका पेरामधनं 8 पट्ट्या येतात. आणि त्या पट्ट्या आपण त्या पट्ट्या वाळवल्यावरती आपल्याला त्या बांबू काठी काढण्याच्या प्रक्रियेवरती आपल्याला वापरू शकतो. बांबूच्या काड्या साफ करून झाल्या की त्याचं विभाजन करणंही महत्त्वाचं. यंत्राच्या सहाय्याने हे विभाजन कसं केलं जातं ते डॉक्टर राणे यांनी स्पष्ट केलं. अगरबत्ती काड्या काढण्यासाठी प्रथम जो स्टेप आहे त्या स्ट्रीप काढणे आहे. पेरामधल्या भागांना स्पिटिंग करून आपण त्या स्ट्रीप काढतो. आणि त्या वाळवल्यानंतर आपण स्लॅवरिंग मशीनमध्ये त्या 2 मिलीमीटरच्या जाडीच्या अशा लहान लहान पट्ट्या काढतो. आणि एका त्या पट्टीपासून आपण त्या राऊंड स्टिकची निर्मिती करतो. एका जर आपल्याकडे 4 किलो पट्ट्या असतील तर 1 किलो त्यातनं काडी निघते. अशा प्रकारे एका बॅटापासून आपल्याला आपल्या मानगा किंवा मेसमधून 1 किलो रॉ काडी ही तयार होते. आणि रॉ काडी तयार काढल्यानंतर त्याची साईजिंग आपण करतो. 8 इंच 9 इंच किंवा 12 इंचच्या साईज आपण करतो. आणि नंतर स्टेप आहे ती पॉलिशिंग मशीन आहे. पॉलिशिंगमध्ये काय करतो, आपण जे लहान लहान धागे असतात, फायबर असतात, ते आपण काढतो पूर्ण घासून. आणि पॉलिशिंगनंतर शेवटचं स्टेप आहे ते आहे लावणे मसाला. अशा प्रकारे आपण एका काठीपासून 1 किलो काडी अथवा 4 किलो अगरबत्ती तयार होऊ शकते. साध्या पट्ट्या तयार झाल्या की त्याचे तुकडे करून अधिक संख्येने काड्या तयार करता येतात. काड्यांमधील आर्द्रतेचा विचार करून त्या काड्या वाळवण्याची प्रक्रियाही तितकीच महत्त्वाची. बांबूपासून अगरबत्ती तयार करण्यात आलेल्या काड्या यंत्राचा वापर करून अधिकाधिक बारीक केल्या जातात.
वेगवेगळ्या लांबीच्या काड्यांना एक तानता देण्यासाठी मशीनचा वापर केला जातो। कोणतीही वस्तू तयार करत असताना ती नुसती उपयुक्तच नव्हे तर सुंदरही कशी दिसेल याचाही विचार केला जातो। अगरबत्तीच्या बाबतीतही हा विचार नक्कीच केला जातो। सगळ्या प्रक्रियांमधून गेल्यानंतर सुंदर रूपातल्या अगरबत्तीचा जन्म होतो, मग त्यासाठी त्या काड्यांवर आवरण लावणं वगैरे गोष्टी येतातच। अगरबत्तीचा उद्योग हा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा उद्योग आहे। कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारा हा उद्योग शेतकऱ्यांनी जरूर करावा। विद्यापीठ त्यांना सहकार्य देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे आणि राहील, हे डॉक्टर अजय राणे यांनी आवर्जून नमूद केलं। शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर बांबूपासून अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर डॉक्टर बाळासाहेब कृष्णपेठच्या मनुशास्त्र महाविद्यालयामध्ये तुम्हाला आमच्याकडे पूर्ण युनिट आपल्या सेवेसाठी हजर आहे। तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि तुम्हाला ह्याची पूर्ण ट्रेनिंग इन हाऊस तुम्हाला देऊ आम्ही, आणि तुमच्याकडे पूर्ण ह्याची टेक्नॉलॉजी आम्हाला तुम्हाला देऊ। विद्यापीठाने प्रयत्नपूर्वक विकसित केलेला हा बांबूपासून अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय अनोखा आणि फायद्याचा। बांबूपासून अनेक शोभिवंत वस्तू तयार केल्या जातातच, त्या जोडीला वेगवेगळ्या रूपातल्या वेगवेगळ्या गंधातल्या या अगरबत्तींचं रूप डोळ्यांना सुखावतं आणि या नव्या वाटेवर पावलं टाकत यश प्राप्त करण्याचा हमखास मार्गही नकळतपणे सांगून जातं।